आजरा शहरात आजारी वडिलांना भेटण्यास आलेल्या महिलेचा ट्रकच्या खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. आजरा तालुक्यातील देवळडे इथं आजारी वडिलांना भेटण्यास आलेल्या महिलेचा आजरा शहरातील भाईभाई थिएटरजवळ ट्रक खाली सापडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शशिकला बागडी यांचे माहेर देवरडे असून त्यांचे वडील आजारी असल्यानं त्यांना भेटण्यास सोमवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी पंडेवाडीहून एसटीनं आजरा इथं आल्या. देवरडे इथं जाण्यासाठी एसटीला वेळ असल्यानं देवरडे गावी जाणाऱ्या शिवाजी बुरुडे यांच्या मोटरसायकलवर त्या बसल्या. आजरा शहरातील भाईभाई थिएटरजवळ बुरुडे यांच्या मोटरसायकलला मुनाफ गुलाब ताकीलदार राहणार आजरा हे गाडी चालवत होते. त्यांच्या ट्रकनं म्हणजेच MH04DK8361 या ट्रकने जोराची धडक दिली. यात बागडी रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या हातावरून ट्रकचे मागील चाक गेल्यानं त्या जागीच मयत झाल्या आहेत. याबाबत मुनाफ ताकीलदार यांना आजरा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बागडी यांचे पती पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. या घटनेमुळे देवरडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.